नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। अहमदनगर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना जाहीर सूचना करण्यात आली आहे की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार नागरिकांनी एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळावी, तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल। अहमदनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की राज्य शासनाने कोरोना विषाणूचा COVID-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे व महानगरपालिका कार्यक्षेत्रात आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे। त्यानुसार अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी आदेश पारित झाल्यापासून अहमदनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, सर्व महाविद्यालय, सर्व खाजगी कोचिंग क्लासेस, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृहे, सभागृहे, मंगल कार्यालय, संग्रहालय, शॉपिंग मॉल, सर्व उद्याने, जॉगिंग ट्रॅक इत्यादी संभाव्य गर्दीची ठिकाणे साथरोग प्रतिबंध कायदा 1897 अन्वय निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे। तसेच कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांनी या नियमावलीतील नियमांचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता 45/1860 कलम 188 नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहतील व या नियमावलीनुसार प्राधिकृत अधिकारी उपरोक्तनुसार व वेळोवेळी शासनाने या नियमानुसार दिलेले सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडनीय कारवाई करण्यास सक्षम असेल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी। ETV न्यूज अहमदनगर।